पाणी हेच जीवन आहे. हे फळ्यावर, भिंतीवर, जाहिरातीत खूप सुंदर पद्धतीने मांडले जाते, पण प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच आहे. एका ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष आपणास दिसते, तर दुसरीकडे याच पाण्याची हेडसाण आपणास पाहावयास मिळते. आत्तापर्यंत फक्त विदर्भ आणि मराठवाडा यातच हे दुर्भिक्ष तीव्रतेने जाणवत होते. परंतु यावर्षी बनाना सिटी म्हणून ओळख असणाऱ्या सूर्यकन्या तापीच्या हिरव्यागार पट्ट्यात सुजलाम सुफलाम समजला जाणारा रावेर यावल तालुकासुद्धा या उन्हाच्या तडाख्यात असा काही होरपळून निघाला की 35 वर्षात पहिल्यांदाच हतनूर धरण, ज्याची ओळख मुक्ताई सागर अशी आहे, त्यातील पाणीसाठा जवळपास संपला. त्यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या पाणी व्यवस्था संकटात आल्यात. पिण्याचे पाणी, उद्योग व्यवसाय आणि शेतातील स्थितीला लाभणारे पाणी खूप लांब गेले. जनावरे पाण्यासाठी तडफडू लागली आणि मग हेच पाणी जीवन आहे याचे महत्त्व लक्षात आले. काहीतरी केले पाहिजे म्हणून जाणते लोक एकत्र आले आणि सुरू झाली एक लोकचळवळ, थेंब अमृताचा. पुढच्या भविष्यकाळामध्ये पाणी म्हणजे अमृत म्हणूनच आपल्याला वापर करावा लागणार आहे. आज आपण निसर्गाचा लहरीपणा बघतो आहे, पावसाचं अवेळ येणं बघतो आहे, कधी कधी दोन दोन महिने पाऊसच येत नाही, कधी अतिवृष्टी होते. मला वाटतं आता पुढचं नियोजन पावसाचं पाण्याचं केलं नाही तर भविष्यकाळामध्ये मात्र मोठ्या संकटाला आपल्या सर्वांना सामोरं जावं लागेल. पाणी अडवा, पाणी जिरवा, आमच्या गावातलं पाणी आहे हे आम्ही गावामध्येच अडवू, आमच्या शिवारातच थांबवू, त्याला बाहेर जाऊ देणार नाही. आणि तिथेच आमचा वॉटर टेबल वाढेल, तिथेच आमच्या विहिरी आहेत, बोरवेल आहेत, ते रिचार्ज होतील, अशा पद्धतीने एक अतिशय चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. या चळवळीचा अभ्यास करताना संत, महंत आणि लोकप्रतिनिधींचा दूरदृष्टीपणा आपणास अनुभवास येतो. आजकाल आपण ज्या परिसरामध्ये राहतो तो रावेर आणि यावल तालुका यामध्ये पाण्याचं भरपूर दुर्भिक्ष निर्माण झालेलं आहे. ही स्थिती भविष्यामध्ये न राहावी त्यासाठी आपल्या या परिसरातील संतांच्या माध्यमातून जो प्रयत्न सुरू केले गेलेला आहे थेंब अमृताचा, या अभियानाच्या अंतर्गत जे खरोखर जी नदी नाळ्यांमध्ये जी कामं घडली, जी कामं झाली, ती खूपच महत्त्वाची कामं झालेली आहे. समाजाला जर खऱ्या अर्थाने उन्नत करावायचे असेल तर संस्कार शिक्षण दिले पाहिजे या उद्देशाने प्रेरित होऊन रावेर यावल परिसरातील होतकुरु विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणे हा वसा परमपूज्य सद्गुरू शास्त्री भक्तिप्रकाश शास्त्रीजींनी श्री स्वामीनारायण गुरुकुलच्या माध्यमातून हाती घेतला आहे. पर्यावरण व त्यातील घटक याविषयीची भीषणता जी सामान्यांना कळते ती त्यांच्या नजरेतून सुटेल कशी? शास्त्रीजींच्या याच विचारातून एक संकल्पना आकार घेऊ लागली, जन्म झाला एका सुंदर समाज उपयोगी संकल्पनेचा. ती संकल्पना मूर्त स्वरूपात येण्यासाठी एका सभेचे आयोजन करण्यात आले आणि सभेत चर्चेद्वारा संकल्पना स्पष्ट झाली. नीलकंठधारा, मोर नदीमध्ये एक बांध घालून त्याला नीलकंठ जलधारा असे नाव द्यावे असा प्राथमिक स्वरूपाचा विचार पुढे आला. असे म्हणतात एखादी चांगली घटना घडायची असेल तर सर्व चांगल्या शक्ती एकत्र येतात. ऐसपूर येथील सतपंत मंदिराचे गादीपती परमपूज्य महामंडलेश्वर आचार्य श्री जनार्दन हरिजी महाराज आणि रावेर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री हरिभाऊ जावळे यांची भेट ओघाओघानेच एका समारंभात झाली आणि गप्पांच्या क्षणी पाणी या विषयावर या दोघांमध्ये चर्चा झाली. सुरुवातीला पूर्वीचे तेच मुद्दे उपस्थित झाले, ते तुम्हा आम्हा सर्वांच्या ओळखीचे आहेत, पाण्याचे दुर्भिक्ष आणि पाण्याचे हेळसांड. काही ठिकाणातील पाणी टंचाई आणि काही ठिकाणी पाण्याचा उन्माद, कुठे 15 दिवसातून एक दिवस पाणी तर कुठे 24 तास पुरवठा. पण हे विदारक चित्र या चर्चेतून अधिक विकराळ रूपात समोर आले. पाण्याचा होत असलेला अतिउपसा यामुळे रावेर व यावल हा परिसर डार्क झोन म्हणून नोंदविला गेला आहे.
मर्यादेच्या पलीकडे पाण्याचा उपसा झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी गंभीररीत्या खालावली. पाण्याचा हा उपसा शेतीसाठी होतो. आपल्याकडे केळी आणि ऊस ही प्रमुख पिके घेतली जातात आणि याच पिकांना फार मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असते. या पिकांच्या लागवडीमुळे अतिप्रमाणात पाणी भूगर्भातून काढले गेले. आपला परिसर, आपला संपूर्ण देश, आपली संस्कृती कृषीप्रधान आहे. आपला प्रमुख व्यवसायसुद्धा शेतीच आहे. त्यामुळे पाण्याच्या वापरात आपण मर्यादा व बंदी आणू शकत नाही. अशावेळी भूगर्भजल पातळीचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर आपल्याला वेगळे प्रयत्न करायला लागतील. शेतकऱ्यांच्या पिकात आपण बदल करू शकत नाही, तसे योग्यही होणार नाही. म्हणून असा सुवर्ण मध्ये साधला पाहिजे की शेतकरी शेतीसाठी पाण्याचा उपसाही करू शकतील आणि पाणी टंचाई सुद्धा नष्ट झाली पाहिजे. यासाठी गरज आहे ती भगीरथ प्रयत्नांची. आणि इथे चर्चा संपून दोघांनी काहीतरी करूया अशी मूक संमती दर्शवून एकमेकांचा निरोप घेतला. संत नेहमीच चांगल्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करीत असतात, तसे ते आचरण देखील ठेवित असतात. या उक्तीनुसार एके दिवशी महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज आणि परमपूज्य सद्गुरु शास्त्री स्वामी भक्तिप्रकाशदासजी यांचा मेळ झाला आणि जणू काही ही भेट एका विशिष्ट कारणासाठीच ठरली. याप्रमाणे श्री जनार्दन महाराजांनी शास्त्रीजींना आमदार हरिभाऊंशी झालेल्या चर्चेचा सारांश सांगितला. त्यावेळी शास्त्रीजींनी ठरविले की आपण आपला नीलकंठ जलधारा हा छोटा उपक्रम या मोठ्या उपक्रमातच सम्मिलित करून सर्वांच्या हितासाठी एकत्रित प्रयत्न करूया. या समस्येवर काहीतरी पर्याय आपण शोधला पाहिजे. आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे म्हणून या योजनेअंतर्गत आपण ही सगळी कामं केली. 255 चेक डॅम या माध्यमातून तयार झाले. 9 ते 10 लाख लिटर पाण्यासाठी, पाणी अडविण्यासाठी आपण काम केलं. यासाठी खूप लोकांचं सहकार्य मिळालं, लोकांचा सहभाग झाला. परमपूज्य सद्गुरू शास्त्री भक्तिप्रकाशदासजी यांनी या जलक्रांती चळवळीसाठी सर्वप्रथम श्री स्वामीनारायण गुरुकुल संस्था सावदा यांच्या वतीने 1,50,000 रुपयाची देणगी जाहीर करून या चळवळीचा श्रीगणेशा केला. तेव्हा हे काम ॲक्च्युअल सुरू झालं. आपल्या या दोघं तालुक्यांमधल्या 12 नद्या व मतदारसंघ सोडून दुसऱ्या शेजारच्या 2 नद्या जिथे साखळी असेल, साखळीचा एक मोठा बंधारा याच्यामधून एक धरण मागच्या 2006 साली फुटलेलं या जलक्रांतीतून ते रिपेअर करण्यात आलं. तसेच किनगाव भागातील म्हणजे मतदारसंघ सोडून राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा प्रोजेक्ट एकदम चांगल्या प्रमाणात सुरू झाला आणि सर्व पक्षीय लोकांनी याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी भाग घेतला. आणि म्हणता म्हणता रावेर आणि यावल तालुक्यात जलक्रांती चळवळ सुरू झाली. या योजनेच्या माध्यमातून नद्या आणि नाल्यांमध्ये ठिकठिकाणी शोष खड्डे, कुठे आडवे चर तर कुठे उभे चर भूजल तज्ज्ञांच्या सल्ल्याने मार्गदर्शनाने काम सुरू झाले. या मार्गदर्शनामध्ये वरिष्ठ सेवानिवृत्त अभियंता श्री व्ही डी पाटील साहेब आणि श्रीयुत के पी पाटील साहेब यांनी अतिशय महत्त्वाचे मार्गदर्शन केले. आमच्या बामणूत गावामध्ये आपण विहिरींचं पुनर्भरण करून करतोय, कारण आम्हाला सर्वात मोठं निसर्गाचं वरदान मिळालेलं सातपुडा आणि तापीमाई. सातपुड्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं असलं तरी तापीमाईला प्रत्येक वर्षी 2 पावसांमध्ये चांगला पूर येतो. या पुराचं पाणी आमच्या कॅनमध्ये घेऊन आमचं बामणूत गावातले आमचे सर्व शेतकरी आणि त्यांची संस्था प्रत्येक वर्षी त्यांच्या भागातल्या विहिरीचं पुनर्भरण करते. आज आपण सुरुवात केली आहे पुनर्भरणाची. हा याच मिशनचा भाग आहे. सातपुड्यातून येणारं पुराचं पाणी एकाच दिवसात नाल्यांमधून धोधो तापी नदीत वाहून जाते. या नाल्यांमधून वाहून जाणारं पाणी जमिनीमध्ये जिरवलं गेलं तर यावल रावेर तालुक्यातील विहिरींच्या पाण्याची पातळी उंचावेल आणि म्हणून थेंब अमृताचा. या प्रकल्पाच्या माध्यमातून यावल रावेर तालुक्यातील नद्या नाल्यांमध्ये आडवे उभे चर मारण्यात आले. ठिकठिकाणी असे चर आणि खोलीकरण केल्यावर असे अंदाज आले की या सर्व चरांमध्ये पर्जन्यवृष्टी झाल्यावर
किमान 10 कोटी लिटर पाणी मुरेल जे वाहून जाणार होते. श्रीयुत शशिकांत चौधरी यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार हा अंदाज खरा ठरला. हे कार्य करीत असताना महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय आमदार गिरीशजी महाजन, रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे सन्माननीय आमदार आदरणीय हरिभाऊ जावळे यांच्या मदतीने शासनाचा जलसंपदा विभाग, महसूल विभाग यांच्या माध्यमातून या कार्यासाठी पोकलँड आणि JCB मशीन उपलब्ध करून देण्यात आले व इतर शासकीय मदत करण्यात आली. यासोबत काही खाजगी मशीनरीज व उपकरणांचा सुद्धा वापर या कार्यात केला गेला. या सर्व कामासाठी एकूण खर्च 28,24,767 झाला. अर्थात हे सर्व अनेक दानशूर दाते, स्वयंसेवक, श्रमदान करते यांच्यामुळेच शक्य झाले. या मानवी प्रयत्नांना निसर्गाने पर्जन्यवृष्टीने साथ दिल्यास या भगीरथ प्रयत्नांचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे रावेर यावल तालुका पुन्हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. या चळवळीला ऊर्जा व दिशा देण्याचे कार्य माननीय आमदार गिरीशजी महाजन, आदरणीय आमदार हरिभाऊ जावळे, महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, परमपूज्य सद्गुरू शास्त्री भक्ती प्रकाशदासजी, परमपूज्य सद्गुरू शास्त्री भक्ती किशोरदासजी, परमपूज्य सद्गुरू शास्त्री भक्ती स्वरूपदासजी, परमपूज्य सुरेशजी माणेकर बाबा यांचे अमूल्य सहकार्य प्राप्त झाले. त्यासोबतच विविध कंपन्यांच्या CSR फंडातून आर्थिक मदत झालेली आहे. याही पुढे लोकसहभागातून, लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून, संतांच्या मार्गदर्शनातून, श्रमकर्त्यांच्या श्रमदानातून वृक्ष लागवड आणि संवर्धन या नव्या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवून आपण जलक्रांती थेंब अमृताचा या चळवळीला मानवी कल्याणासाठी भविष्यकालीन रूप देऊया.